मनपूर्वक नमस्कार. एक लेखक म्हणून, एक मराठी भाषेचा भक्त म्हणून आयुष्यातली एक अत्युच्च घटना ही नुकतीच हाती आली, कळली, खूप आनंद झाला की वर्षानुवर्ष ज्यासाठी अवघा मराठी रसिक प्रयत्नशील होता, त्या सगळ्या प्रयत्नांना आणि विशेषतः मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा या ध्यासाला अवघं मराठी मन अत्यंत ध्यासाने प्रयत्नशील होतं, त्या ध्यासाला आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी मान्यता दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाने मुळातच अभिजात असलेल्या आपल्या मराठी भाषेचा दर्जा मान्य केला आणि ही एक इतकी वेगळी अशी एक ऊर्जा देणारी घटना आहे. आणि विशेषतः दुर्गापूजा सुरू असताना, या ठिकाणी पहिली माळ दुसरी माळ होत असताना, विजयादशमी आधीच साजरी झाली ही माझ्या दृष्टीने फार अपूर्व अशी घटना आहे. या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर जिथे जिथे भाषेच्या रूपाने महाराष्ट्र आहे जगात, त्या त्या ठिकाणी एक वेगळी ऊर्जा आणि चैतन्य निर्माण होईल. आणि पुन्हा एकदा जे गतवैभव मराठी भाषेने मिळवलं, साधू संतांनी दिलं, त्या वैभवाला एक नवी झळाळी प्राप्त होईल याची मला खात्री वाटते. मी पुन्हा एकदा यासाठी प्रयत्न करणाऱ्या अगदी सर्वांचे, मग त्यात आमची साहित्य अकादमी आहे, आमचं मंत्रिमंडळ आहे, आमचं स्वतंत्र ज्याला भारतीय विद्यापीठ म्हणतो ते आहे, या सगळ्यांनी मिळून, प्रसार भारती आमची ती आहे, या सगळ्यांनी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नाला मी मानवंदना देतो, अभिनंदन करतो. नमस्कार.